नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण 11 डिसेंबर रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। 11 डिसेंबर रोजी राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता आहे ते संपूर्ण अपडेट आपण जिल्ह्यानुसार बघणार आहोत। या अगोदर बघितलं तर जे 10 तारखेला 10 डिसेंबरला जे चक्रकार वारे वाहत होते आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही। आता याचा जे कन्वर्जन आहे पावसामध्ये झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यानुसार अपडेट बघूया, तर चला बघू स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघितलं तर यामध्ये पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस कशा प्रकारे असेल तुम्ही बघू शकता। यामध्ये जो हा जो पट्टा आहे हा या पट्ट्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे। वरील जे जिल्हे आहेत यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आणि जे खालील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला पावसाची शक्यता मात्र जास्त आहे। आता जिल्ह्यानुसार बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे पावसाची स्थिती आहे ते आपण बघूया। यामध्ये बघितलं तर सर्वात अगोदर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। त्यानंतर सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये ढगाळ हवामान असेल, सातारामध्ये ढगाळ हवामान, त्याचबरोबर तुरळक ठिकाणी तुम्हाला पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव या भागामध्ये, नंदुरबार भागामध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल, त्याचबरोबर 1-2 ठिकाणी तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। आता यानंतर बघितलं तर यामध्ये तुम्हाला सांगली या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळेल आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळेल। अकलूजमध्ये पावसाची शक्यता आहे, कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता आहे, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे, सोलापूरमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल, लातूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस आहे, नांदेड, वाघाला, परभणी, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता आहे। परभणीमध्ये, जिंतूरमध्ये, हिंगोली, पुसद, उमरखेड, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर मालेगाव, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर या भागामध्ये, केज भागामध्ये, बार्शी, पेठ, तुळजापूर या भागामध्ये, पंढरपूर भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता आहे, जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर यवतमाळ, करंजा, वर्धा, आर्वी या भागामध्ये, नागपूर, उमरखेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळेल, भंडारा, गोंदिया या भागामध्ये, विदर्भातील सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर इतर वरुड या भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे, मात्र पावसाची शक्यता मात्र थोड्या प्रमाणात कमी आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत मुसळधार पावसाची शक्यता आहे, विजेच्या कडकडाटा गडगडाटा असं वादळी वारा असं तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळू शकतो। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। अशा आजच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, दररोज तुम्हाला हवामानाविषयी माहिती मिळून जाईल। धन्यवाद।